मला
रसिक म्हणून जाणवलेलं कारण असं आहे ते अर्थात मी माझ्या जबाबदारीवर करतोय की विधान कदाचित चुकीचं असेल तर असेल त्या क्षमा करते. परंतु पुष्कळदा एखादी स्वरप्रवासिनी असेल किंवा एखादा थोर कलावंत असेल प्रभाताची झाले आयुष्याची जी मर्म आयुष्याची जी गुजे प्रत्यक्ष नाही सांगू शकत अशा वेळेला मिटली पुस्तकं हळूच बघण्याचा योग या निमित्ताने येतो आणि त्या पानांच्या आड दडलेली ती जी लक्ष्मी पाकोळी आहे ती आम्हाला नाहीशी जाणवते. त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करून पुढे जाईल. आपण म्हणतात असंख्य स्वरांच्या चोचींनी घायाळ झालेलं मन पाकळू असंख्य स्वरांच्या चोची घायाळ झालेलं मन पाकळू पुन्हा शिरलं स्वरांच्या स्वरांची जखम आणि स्वरांची खूप स्वरांच्या जखमात स्वरांची खूप एकाच नाण्याच्या दोन बाजू एकाच नाण्याच्या दोन बाजू एकाच नाण्याच्याही आणि एकाच गाण्याच्या. मित्र हो याच प्रकारची एक जी कविता ती म्हटलं तर आत्मपर आहे कारण त्या कवितेत ढळढळीत स्पष्ट मी दिसतोय पण कवितेतला मी कधी व्यक्तिगत न घेता आपण तो प्रातिनिधिक घेतो त्यामुळे तो प्रातिनिधिकच घेऊया. परंतु प्रातिनिधिक याचा अर्थ तो ज्या मनांचं प्रतिनिधित्व करतो ती मन एरवीच्या सामान्य मनापेक्षा कमी असतात पण त्यांचा प्रतिनिधी माझ्या सुरावर झालेल्या जखमा बघा मी लगेच ती ओळीने म्हटलं याचं कारण जणू काही स्वतःच्याच आपल्या कवितेतल्या प्रश्नाला नंतर एका वेगळ्या कोणमध्ये दिलेलं उत्तर आहे अर्थात मी उत्तर करत त्यांनी म्हटलंय माझ्या सुरावर झालेल्या जखमा काळालाही पुसता आल्या माझ्या सुरावर झालेल्या जखमा काळालाही पुसता आल्या नाही या खुणांनी सजलेला सूर जेव्हा माझी वेदना गात असतो या खुणांनी सजलेला सूर जेव्हा माझी वेदना गात असतो तेव्हा आम्ही लोक समदुःखी असतो समदुःखी असतो रसिको. तेव्हा प्रश्न माझा असा आहे उत्सुकताची आहे की एक सृजनशील कलावंत म्हणून कुठल्याही क्षेत्रातल्या आता आपण ते गायन संगीत पाहतो पूर्ण चित्रकला असेल नृत्य असेल कायमचा परिणाम करण्यासाठी कायमची ती लेणी होण्यासाठी विजय मेहता जर बोलल्या होत्या की केवळ खुर्च्या करू नका लेणे त्याप्रमाणे आपल्या कलाकृतीची लेणी होण्यासाठी काही कलावंताच्या आयुष्यात वेदनेच असतात आणि मग ओघाने मी म्हणेन आज एकंदर जे सुखवस्तू वातावरण दिसतं एकंदर एखादा स्पंज पाण्यामध्ये अति भिजा त्याप्रमाणे इतकं दिलं जातं नव्या पिढीला तहानेतली तृषा आणि जखमेचं लेण्या कधी होत नाही त्यामुळे सगळंच रेडीमेड सगळंच टाळी वाजवली की सगळं हजर पण मग शास्त्र शिकलं जातं पण त्यात ती जखम येते काय काय बरं मला असं नेहमी वाटतं की माणूस सुखात असला की त्याला सगळं त्याच्या जवळ असतं काही अपुरं पण नसतंच त्याच्याकडे त्यामुळे काही करावं असं त्याला वाटत नाही परंतु जेव्हा एखादी वेदना असते ती टोचत राहते तेव्हा त्याला चालत राहावं असं वाटतं आणि मला वाटतं सृजन ही त्या वेदनेचं एक मुख्य आधार आहे असं मला वाटतं की वेदना तुम्हाला चालत ठरली तुमच्यामधलं सृजनशीलता ती सतत तुम्हाला आकार द्यायला लावत असते असला तरी आणि तुम्ही जसं म्हणता की केवळ वेदना ही तुमच्याबरोबर असून चालत नाही त्याच्यामध्ये आशावादही लागतो आणि तो तुमच्या पावलांना बळ देतो वेदनेची वाट तुम्ही चालत असाल परंतु पावलांना तुमचं बळ असतं तुमचं आशावाद त्यामुळे हे दोन्ही तुमच्या बरोबर असायला हवे असतात आणि मला असं वाटतं की माझं चालणं अजून थांबलेलं नाही तो अशा वाट मला चालू ठेवतो. कविता आहे
प्रवीणजी अप्रतिम वगैरे म्हणतात पण त्यातलं खरंच काही कळत नाही. आभाळाप्रमाणे माझ्या वेदनेवरही आता एक निळारी चढली आहे. आभाळाप्रमाणे माझ्या वेदनेवरही आता एक निळारी चढली आहे आणि तिनं माझ्या मनाचं डोहं तुडुंब भरलं आहे. आणि तिनं माझ्या मनाचं डोहं तुडुंब भरलं आहे हे सूर त्या निळारीचे वेदनेवर साथ चढवणारे. हे सूर त्या निळारीचे वेदनेवर साथ चढवणारे. वेदनेवर साथ चढवणारे सूर म्हणजे संवेदना आणि वेदना यांचं नातं नकळत त्यांनी उलगडलं. पुढे जाताना बंदिशीच्या आधी एक मला त्यांच्याकडून कविता तर आपण ऐकणार आहोतच, पण तत्पूर्वी असं म्हणतात की कविता ही आनंद रूपधारिणी आहे. पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा तशा प्रकारची कविता आहे. रसिकाच्या उत्कंठेप्रमाणे तिचा आकार बदलत. प्रभाताई आपल्याही कवितेमध्ये काही कोळी येतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष संगीत असा उल्लेख कुठे येत नाही. त्या ठिकाणी जीवनामधली एक व्यानिष्ठता, जीवनामधले चालता चालता अटल थबकले पण आणि ज्याला कुठलं उत्तर नाही अशा प्रकारचं एक जळतं प्रश्नचिन्ह आपण व्यक्त करतो. अर्थात या कवितेचा कोडा आपण उपलावाशी मी विनंती करणार नाही आणि कुठल्याही कवीने दुसऱ्या कवीला ती करू दे, कारण ते आपल्या हातात जपणं ही एक मजा असते आणि तो एक प्रवास असतो. परंतु वर्तुळ नावाची आपली जी कविता आहे ती जी कविता आहे त्यामध्ये मला असं वाटतं की ते कोडं आहे. आणि मगापासून आपण जे म्हणतो की सतत संगीत आणि जीवन एक आहे ते आहेच, तिथेही लय आणि सूर आहेत, पण निश्चितच एक वेगळं चिंतन मांडतात असं वाटलं आपल्याला की या कवितेच्या अनुषंगाने जीवनाचं जे कोडं आहे त्या कोड्याबद्दल त्या गुंतागुंतीबद्दल काही बोलावं एक कवयित्री म्हणून तरीच चालेल. आणि आपल्याला असं वाटलं की ते कविता वाचावी वाटलं होतं केव्हा तरी बाहेर पडेल या वर्तुळावर. वाटलं होतं केव्हा तरी बाहेर पडेल या वर्तुळातून, केव्हा तरी वर्तुळाचा फक्त चौकोन झाला. केव्हा तरी वर्तुळाचा फक्त चौकोन झाला आणि नंतर त्रिकोणही झाला, पण माझ्या अबोल भुंग्यांचं आवर्तन चालूच राहिलं. केव्हा तरी भुंग्यांना सूर फुटला, केव्हा तरी भुंग्यांना सूर फुटला, सुरांना लय सापडली, त्रिकोणाचा पुन्हा चौकोन झाला, चौकोनाचं वर्तुळ झालं आणि सुरांचं गीत झालं. म्हणजे अशा कवितेनंतर भाष्य न करणे खरं भाष्य असतं. आता एक दादरा पेश करतो आम्ही. जसं मगाशी म्हटलं मी की संगीत प्रकार त्याला साजेशी धून त्यातले शब्द त्यातला आविष्कार हे सगळं फार महत्वाचं असतं, तरच तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. Thank you.
या गायनामुळे या कविता रंगाला सुद्धा एक वेगळं रूप येते आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा आणि या गुरुकुलाचा गाणवर्धन गुरुकुलाचा जो हेतू आहे की एक वेगळा विचार याच्यातून द्यावा एक मंथन करावं आणि एका अर्थाने दोन ललित कला एका हातात गुंफून असं चाललेले आपल्याला कळतील. एकीकडे कविता आहे आपल्या आणि पुन्हा आपल्या बंदिशी अर्थात सूर त्या स्वररचना असं एक वेगळा त्रिवेणी संगम एक निराळ प्रयाग क्षेत्रात रसिक अनुभवत आहेत. खूप आनंद तुमच्या रसिको पुढच्या एका कवितेकडे नेण्याआधी त्याच्या दोन आंतरिक प्रवृत्तीकडे मला सभागृहाला दिले. अनेक त्यांच्या कवितांच्या मध्ये स्वर लय येतात त्याची प्रतीकं जशी येतात अनेक त्यांच्या रागांचा उल्लेख येतो कला प्रकारांचा येतो. पुढे जाण्यासाठी मी रसिकांना एक खास आकर्षण म्हणून सांगेन की फुलेचे अनेक रंग कवितेतून कसे मांडतात ते आपल्याला कळणार आहे आणि आपण तिकडे नंतर जाणार आहोत. पण ताई अनेक कवितांच्या मध्ये राधा आणि मीरा तुमच्या कवितेतून येतात. आम्ही त्या पारंपरिक बंदिशीतून अनेकदा ऐकल्या कुठली भाषा असो प्रेमगीतातून ऐकल्या आणि आम्हा सगळ्यांना हे अनुभवाची माहिती आहे की राधा एक व्यक्ती आहे आणि मीरा पण एक आहे एक समर्पण आहे वेगळ्या प्रकारचं म्हणजे समोर नाहीये युगेलिमृत तो आहेच मानून प्रेम करणं आणि जो असूनही जाहीर न होणं प्रेम अशी एक वेगळी कोंडी या राधाने केली. पण घुसमळचा विचारले तर ती भक्ती आणि प्रीतीच्या एका वेगळ्या आनाकलने गुळाची मला एक कवय आपल्याला कवयत्री म्हणून किंवा एक कलावंत म्हणून विचारायचं ती राधा आणि मीरा ही कविता तर आपण नंतर सादर करा पण त्याबरोबर विनंती ही की राधेचे रंग आणि मीरेचं अंतर यामध्ये कलावंत म्हणून तुम्हाला कुठला वेगळा शोध वेगळं रूप काय जाणे राधेची काही गजरा आहे का आणि मीरेचा एक आनंद आहे का. कलाकाराला हे सगळं त्याच्या अनुभवातनं किंवा कल्पनेमधनं साकार करावं लागतं. मी राधाही अनुभवली आणि मीराही अनुभवली कारण कल्पनेमध्ये तुम्ही जोपर्यंत स्वतः राधा होत नाही मीरा होत नाही तोपर्यंत तुम्ही गाऊ शकत नाही कारण तो भाव तिथे आला पाहिजे. आणि संगीतामध्ये असं तुमचे सूर तुमचे चांगले लागले तुम्ही चालात बरोबर यायला शब्दांचं उच्चारण चांगलं केलं पण भाव नसेल तिथे कलाच नाही. तेव्हा भाव हा मुख्यतः एखादा सूर कमी लागला तरी चालेल. एक चित्रपट संगीतातला एक मोठा कलाकार आहे पण थोडा कधी कधी कणसुरा लागतो स्वर पण त्याचा भाव इतका काय म्हणायचं प्रखर आहे की ते गाणं तुमच्यापर्यंत पोचतं त्यामुळे भाव तिथे असायलाच हवा. राधेमध्ये आणि विरेमध्ये मला दोन्ही ठिकाणी मला तो भाव दिसतो आणि म्हणून मला दोन्ही दोन्ही आवडतात पण त्यांना मी एकटी हवी असते. सुरांच्या वाटेनं राधा आणि मीरा मला भेटायला येतात. सुरांच्या वाटेनं राधा आणि मीरा मला भेटायला येतात. मला हवे असतात दोघेही मला हवे असतात दोघेही त्यांनाही मी हवी असते एकटीच. दोघींना एकटी हवं असतं आणि त्यासाठी राधाने मिरेने एक व्यक्तिमत्व निवडलं आणि ते आपलं अडचण त्याचे एकट्या कलावंत म्हणून भाग्य असतो त्यांनी तो आनंद दिला. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा अशाच्या बंदिशी किंवा इतर राग जेव्हा आळवता तेव्हा आमचा प्रत्येक श्रोता हा नकळत राधा आणि मीरा होत असतो. आता कुठे कुठेचा गाण्यात रंग आला आता कुठे कुठेचा गाण्यात रंग आला हलकेच रसिक हा गाण्याचं
आपोआप गाण्यात दंग होतो, गाण्यात गाणं गाण्याचं रूपच तो स्वतः घेतो. पुढे ज्या अतिशय लोकप्रिय अशा त्यांच्या अभिजात गायन प्रकाराकडे आपण जातो, मला आश्चर्य वाटलं वाचक म्हणून. कारण मी अगदी सुरुवातीला जाहीर केलं की त्यांचं शास्त्र खाना कोणतं आणि स्वर कुठले ते काही माहिती नाही, पण ठुमरी हे शीर्षक घेऊन त्या कलाप्रकाराविषयी म्हणजे गायन प्रकाराविषयी लिहिताना ताई फक्त ठुमरी विषयी न म्हणता स्त्रीत्वाचे अनेक रूप आम्हाला दिसतात. म्हणजे त्या पाच कवितांच्या मधून ठुमरीची मालिका आहे, त्यामधून आपल्या सगळ्यांना असं कळेल की ते कुठल्याही वेगळ्या प्रकारचं नेपथ्य नाही, कोणी अभिनय या ठिकाणी करत नाही, रंग नाही लावलेले कोणी, तरी पण तुमच्या शब्दांतून ती एक एक ठुमरी आम्हाला दिसते अशी प्रत्यक्ष व्यक्तिमत्व म्हणून. तेव्हा पाच प्रकारे जे ठुमरीची आहेत, स्त्रियांच्या अंतर्मनाची जगण्याची आहेत, त्यांच्या विलोभनीय अशा भावभावनांची आहेत, त्यासाठी तुम्ही ठुमरी निवडली का? पण ठुमरीत तुम्हाला अशा प्रकारचे स्त्री आयुष्य ठुमरीचा हा जो संगीत प्रकार आहे तो मुळामध्ये एक शृंगार आहे, त्याच्यामधला भाव आहे तो शृंगाराचा आहे. त्यामुळे त्याच्यामधले जे भाव आहे शृंगाराचे ते व्यक्त करताना तुम्ही त्या क्षणी कोणत्या भावामध्ये आहात तो व्यक्त होत असतो असं मला वाटतं. आणि शब्दांची साथ मिळाल्यानंतर तो भाव अधिक स्पष्ट होत जातो. ठुमरीमध्ये काय होतं की ख्यालामध्ये मी सांगते तुम्हाला की शब्द महत्त्वाचे नसतात आणि जी बंदेश गातो ना तिकडे तुमचं लक्ष जाता कामा नये, म्हणजे ते जाऊ नये आणि तो राग तुमच्याकडे यायला हवा. ठुमरीमध्ये काय होतं की शब्द आणि तो संगीत प्रकार दोन्ही महत्त्वाचे असतात, ते दोन्ही एका पातळीवर येतात. म्हणजे तो राग प्रधान एखादी ठुमरी असते आणि त्याचं काव्य ते त्या दोन्हीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. तो राग हाताशी धरून तुम्हाला त्याचे भाव व्यक्त करावे लागतात. तर त्यामुळे मला ठुमरी खूप आवडते. तो स्वभाव तुमचा असावा लागतो, तो ठुमरी गाता येत नाही. तर किती तुम्ही रियाज केला, किती काय ते तुमची वृत्ती असावी लागते, तुमचा आवाज असा असावा लागतो, तुमची कल्पनाशक्ती तशी असावी लागते, तरच तुम्ही चांगल्या तऱ्हेनं ठुमरी मांडू शकता. तर इथे ठुमरीचा एक दोन तीन कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. लाजू कशी सजू कशी, लाजू कशी सजू कशी उरी आली कळ, लाजू कशी सजू कशी उरी आली कळ, थकलेल्या सुरापाशी पिकलेले फळ. लाजू कशी सांगू कशी सजू कशी उरी आली कळ, थकलेल्या सुरापाशी पिकलेले फळ. सांगू कशी झाले पिशी कानी आली सार, सांगू कशी झाले पिशी कानी आली सार, भाग्याचा देह माझा सावरीचे मन. ज्याला भाग्याचं माहिती सावरीचं मन त्याला कळणार नाही. तुम्ही दुसरीचं बघा, तुम्ही अजिबात तुलनाच्या काही म्हणत नाही, अधिक्षेप करत नाही, पण कमी ग्रेस त्यांची कुठेतरी आठवण घ्यावी. माझ्या रक्ताचा साथी भाग्यातला पाऊस, माझ्या रक्ताचा साथी भाग्यातला पाऊस, जळे अंगीच्या गाण्या पुण्या राधेचा पळस, कालिंदीनेही घातल्या झोगिणीच्याच खडावा, कालिंदीनेही घातल्या झोगिणीच्याच खडावा, सुरा सुरा सारखा येतो मुरारी आडवा. कालिंदीनेही घातल्या झोगिणीच्याच खडावा, सुरा सुरा तर सारखा येतो मुरारी आडवा. बोलू कशी भेटू कशी मुरली माझी सवय, बोलू कशी भेटू कशी मुरली माझी सवत, नाचू कशी गाऊ कशी कान्हा माझ्या सोबत. अच्छा,
जाऊ कुठे शोधू कुठे यमुनेच्या तीरी, जाऊ कुठे शोधू कुठे यमुनेच्या तीरी, घागर माझी रिकामी भरले डोळे पाण्याने, घागर माझी रिकामी भरले डोळे पाण्याने. मला नेहमी असं वाटत असतं की संगीत ही अमूर्त कला आहे आणि ती अमूर्तच राहायला हवी. शास्त्रीय संगीतात आणि ख्यालामध्ये ती अमूर्त ठेवण्याचा मी प्रयत्न करतो, पण टुंबळीमध्ये तिथे शब्द महत्त्वाचे ठरतात, शब्दाचा भाव व्यक्त करायचा असतो. तिथेही टुंबळीनं अमूर्ताच्या प्रवासाला निघावं असं मला वाटतं. ती निघाली आहे, काय नाही तर ती वाट्यावर वाजलीच नसते, शब्द शब्दांना ती वाजवली जाते. तर तुम्ही संबंधित ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण, ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण, ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली, ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली, ठुमरीच्या श्वासात मिरेची भक्ती, ठुमरीच्या श्वासात मिरेची भक्ती, ठुमरीच्या कंठात आत्म्याची पुकार, ठुमरीच्या कंठात आत्म्याची पुकार, ठुमरीच्या डोळ्यात मिलनाची तृप्ती, ठुमरीच्या डोळ्यात मिलनाची तृप्ती, आणि ठुमरीच्या वाटेवर अमृताचे मंदिर. मला असं वाटतं की सगळ्याच कविता गायच्या नसतात, काही कविता वाचायच्या असतात. माझ्या पुस्तकातल्या काही कविता आहेत त्या नुसत्या वाचायच्या आहेत असं मला वाटतं, त्यामुळे त्यांना चाली लावल्या नाही, पण काही कवितांना मी चाली लावल्या आहेत, त्या आपल्यापुढे सादर होत आहेत. बंदिशी हा शास्त्रीय संगीतामध्ये जसं नाव आहे बंदिशी, ख्याल ठुमरी असे प्रकार गाताना बंदिश कोणची गाणार असं विचारतात, रचना सहसा विचारत नाही. भावगीत गाताना किंवा भक्तिगीत गाताना शब्दरचना कोणची, तिथे बंदिश म्हणत नाही. हा बंदिश शब्द रागाच्या संबंधात असा वापरला जातो, तिथे संगीत प्रकार रागाशी संबंधित आहे, तिथे बंदिश हा शब्द वापरला जातो. आणि रचना हा शब्द जिथे भाव आहे, अति भावगीत भक्तिगीत सुगम संगीत प्रकारामध्ये हा रचना हा शब्द वापरला जातो. त्यामुळे भावगीत भक्तिगीत म्हणताना शब्दांना प्राधान्य जातं आणि शब्दांच्या मागून सूर धावत येतात. आणि शास्त्रीय संगीतामध्ये सुरांच्या मागे शब्द जातात हा इतका फरक आहे. सूर पुढे असतात, शब्द मागे असतात. शब्द नाही कळले तरी चालतात, पण जर तुम्हाला कळले तर त्याचा अधिक आनंद घेता येतो. हलके समारंभाच्या एका टोकावर पण आत्ता त्या ठिकाणी आलो आहे आणि त्याचे संकेत त्यांनी दिले. मित्र, मला या टप्प्यावर असं विचारायचं आहे की आपल्या अनेक कवितांच्या मधून साधनेचा ज्याप्रमाणे उल्लेख येतो, त्यातल्या अथकपणाबद्दल आपण लिहिता, तो एक खास डंख जो आहे तोच कसा पंख होतो त्याबद्दल आपण अनेकदा लिहिता. त्याबरोबर यश या गोष्टीकडे आपण वेगळ्या प्रकारे पाहतो. म्हणून म्हटलं की चर्चासत्रात जसं त्यांच्या लेखनातून कवितेतून एक चिंतन उघडतंय, बंदिश नव्या काळामध्ये नव्या भाषेत त्यांनी कशी लिहिली आणि का लिहिली हे त्यांनी सांगितलं. खरं तर मला एक उत्सुकता होती की आपण लिहिलेली बंदिश आपण सादर करणं, पण आता वर्षानुवर्ष आपण लिहिलेल्या बंदिशी जगभर इतक्या गायल्या जात आहेत आणि बंदिशीचा कवी कोण सांगण्याची काही अजून मला वाटत पद्धत नाही. आता अलीकडे कवितेचाही सांगत नाही, पण मी घातलेलं नाही, पण माझी जी रचना असते ती बोलकी असते.
ऐकलो की मला सांगे त्या होतो म्हणतात काळजी घेऊन उत्सुक नाही अशी की आपण असलेल्या शोधांच्या मध्ये आणि आपली प्रदेश आपण येईल त्या भावनेने पोचते का म्हणजे तुम्ही लिहिलेली एक कलाकृती शब्दातली कोणीतरी काय म्हणून सादर करतं आणि आपणही काय का काय त्याच्यामध्ये कधी असं वाटतं कधी कधी मला वाटतं की माझ्याकडे थोडं शिकलं तर बरं म्हणजे अधिक चांगल्या रीतीने सादर करता येईल त्यांना मगाशी म्हटल्याप्रमाणे की आज या मैफिलीत अशा प्रकारे आपल्यामध्ये मिसळल्या दरवळल्या एकरूप झाले तर एक संधी आहे आपल्याला सुद्धा त्या नंतरच्या पिढीतले आले इथे काही उमेदीचे चेहरे ज्येष्ठता आहेतच परंतु ज्येष्ठाला मुळात ते पुढे उकलले परंतु काही नंतरच्या पिढीला यश याबद्दल तुमची कविता आहेच त्यांनी पुढे जाताना आपण समारोप करणार आहोत आणि पुन्हा आपण जर त्यांना अज्ञात दिली तर एखाद प्रतिष्ठा तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने सादर होऊन ही मैफल मनात सुरू होईल इथे थांबते पण अनेक कवितांच्यामुळे यश इथे दिसतंय कुठेतरी खुडावत आहे तरी हाती येत नाही त्या विशेष त्यांनी अनुभव आपण काय करू शकतो जो खरा कलावंत आहे ना त्याला यश मिळालं असं कधी वाटतच नाही आणि वाटू नये तरच तो चालत राहतो आणि खरं यश चालण्याकडे असं मला वाटतं त्यामुळे चालण्यामध्ये जे यश आहे चालत राहण्यामध्ये पुढे जाण्यामध्ये ते कलावंताचं खरं यश आहे हा पुरस्कार तो पुरस्कार क्षणिक असतो तो कपाटात न ठेवायचा असतो पण हे तुम्हाला सतत करायचं असतं मित्र हो या ठिकाणी माझं निरूपण एवढ्यासाठी थांबेल आता जी कविता आहे म्हटलं तर ती 4-5 ओळींची असेल परंतु मला वाटतं की त्या 4 ओळींच्या मध्ये यश कविता त्या 4-5 ओळींच्या मध्ये त्यांच्यातली कवयित्री त्यांच्यातलं कलावंत त्यांच्यातलं चिंतन त्यांच्यामधलं मार्गदर्शन हा सगळाच एक म्हणजे मित्र मुळामध्ये कविता लिहिण्यासाठी त्या मुद्दामधून काही उत्सुक नव्हत्या किंवा कवयित्री म्हणून काही ती नाममुद्रा उठावी ही त्यांची ओढ कधी नव्हती पण कवितेला मात्र त्यांची ओढ होती त्याच्यामुळे खरं तर स्वरांच्या अथांग सागराकडे जाताना आणि अजूनही अनेक लाटा पोचायचे राहिले आहेत हे मानणाऱ्या ज्येष्ठ चित्रपटीतल्या त्या असल्यामुळे तो प्रवास तसा सुरू राहणारच आहे पण तरीही ललित कलेमधली एक महत्त्वाची कला जी शब्दरूपाने अवतरते त्या कवितेकडे त्यांना वळावं असं वाटलं त्या कितीही जरी संकोचाने म्हणाल्या पण मी काही कोणी शिफारस पत्र देणारा नाही सामान्य शब्द साधक आहे पण तरीही त्यातले काही सौंदर्य स्थळ प्रश्न किंवा उत्सुकता विचारण्याच्या रूपाने काही शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आणि मोजक्याच पद्धतीने ते लेखण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं करताना रसिको या संस्थेने जे व्यासपीठ दिलं एक वेगळा प्रयोग करण्याची जी संधी दिली आणि इथून जाताना जीवनाकडे बघताना तो जो एक सर्जनशील डंख घेऊन आपल्याला जायचा असलेला सुखवस्तू पण झाडून टाकून पुन्हा एकदा एक श्रीमंत करणारी वेदना घेऊन द्यायची बाहेर जाताना पण थोडा हात यायचा हा जो प्रवास त्यांनी आपल्या 2 तासामध्ये अथांगाकडे येण्याचा केला त्याबद्दल आपण सगळेजण कृतज्ञता व्यक्त करूया काळ्याच्या गजरात आणि तो आम्हा सगळ्यांना हे नवरंग देत दे श्रीरंग देत दे अंतरंगाकडे देणार आहे पुढे शतकानुशतक आपलं गाणं हे रसिकांच्या मनात रेंगाळत राहील आज या ठिकाणी मी खरंच धन्य झालो हा कार्यक्रम घेताना आणि स्वीकारताना मला हुरूर होते की नुसतं कवितेकडे बोलायला सांगितलं असतं तर जोड तास मी घेतला असत आणि मध्ये तो वाचताना तर आणखीन 2 घेतले पण तरी पण एका जगविख्यात शास्त्रोक्त गायकीच्या जवळ बसून
त्यांची बंदिश त्यांची कविता उलगडायची, त्याच्यातून त्याचा शास्त्र आणि भाव उलगडायचा. म्हटलं तर एक संधी होती, आव्हान होतं, आणि आपणच म्हटल्याप्रमाणे त्यात जर मी यशस्वी झालो असेल तर तो आनंद घेऊन पुढल्या अजून यशाकडे निघेन, थांबणार नाही. आणि नसेल तर मग तर फारच मोठा आनंद आहे, कारण आणखीन चार संधी मला आनंद द्याल याची मला खात्री आहे. तेव्हा खूप आनंद दिला, आशीर्वाद आम्हाला सगळ्यावर कायम ठेवा. मी कुठलाही उल्लेख करत नाही, परंतु शतकाकडे निघालेलं आहे व्यक्तिमत्व, अजूनही तेजपूर्ण येतं, अजून एक गोडवा, अजून एक निरांजनेची स्निग्धता आणि सात्विकता, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वरांचं जे देवालय ते वाढून टाकतात, आपण ते तेजही घेतलं पाहिजे. ते आपोआप येत नाही, निर्यासाचं साधनेचं, मिरेच्या समर्पणाचं आणि रांगेच्या आपल्या रंगांचंही केवळ धन्यवाद देतो. आणि ही जी कविता आहे त्या कवितेचा संकेत मी आपल्या तिला चढण ही कविता वाचावी. मला आता एक प्रश्न मनात आला माझा, की आमच्या ज्या बंदिशी आहेत त्यातली जी शब्दरचना आहे ती काव्यामुळे पुढे का येत नाही? ती फक्त गायली जाते, कविता म्हणून ती कधीच पुढे येत नाही. त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही कमी आहात? हे मात्र घडलेलं, पण मी एवढंच सांगेन. एक त्यातला भाग असा असेल की मुळामध्ये जे प्रयोजन आहे तेच मुळामध्ये तो राग त्या रागाचा दिसतात, त्यातल्या अंतरंग व्यक्त करण्यामध्ये असल्यामुळे त्या सगळ्या एका आतल्या तेजाकडे लोक विकून जात असतील. आतली जी कविता आहे म्हणजे दोन दिवस शिकारी असतील आणि एखादी जोर जर अधिक उघडलेली असेल एक किंवा खरा असतोला जरा कमी लक्षात जातो, त्याप्रमाणे असेल. आणि दुसरी गोष्ट आपणच मनाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्या भावपूर्ती व्यक्त करण्यासाठी तो येतो, कारण अगांतून आपण त्या प्रवृत्ती व्यक्त करता. कविता त्या मानाने दुय्यम असल्यास बंदिशकार आणि शास्त्रोक्त गायक सुद्धा मानतात, आणि हे सतत इतकं बिंबत गेलेलं आहे की त्यामुळे अगदी लोकप्रिय झालेली गीतं किंवा गझल जेव्हा गायली जातात तेव्हा लोक कवितेलाही तेवढी दाद देतात, परंतु मुळामध्ये आजच्या या प्रयोगामध्ये मला असं वाटतं की बंदिशीतली कविता आणि कवितेतली बंदिशला ठळकपणे होती. तुम्ही सांगितलेली मी वाचतेच आहे, पण त्यानंतर माझी एक मला आवडण्यात वाटत आहे. यशाचा प्रदेश चढ उताराचा, यशाचा प्रदेश चढ उताराचा, माथ्यावर फक्त विसाव्याची जागा, माथ्यावरच फक्त विसाव्याची जागा. चढण चढता संपत नाही, चढण चढता संपत नाही, उतरणीला मात्र वेळच नाही. एक मला आवडणारी ती मला चालत ध्यानस्थ बसला एक सूर मनाच्या शिंपल्यात, ध्यानस्थ बसला एक सूर मनाच्या शिंपल्यात, त्याचा मोती होई तो, त्याचा मोती होई तो चालायला हवं, चालायला हवं, चालतच राहायला हवं.